सर्वप्रथम ग्रॅटिट्यूडच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज दिवाळीचा दुसरा दिवस आणि आजच्या या दिवाळीच्या दिवशी मी आपल्या समोर घेऊन आले अशा एका कलाकाराला, जो कलाकार आहे उत्तम दिग्दर्शक, एक उत्तम नाट्य दिग्दर्शक, सतत ज्याच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा वाहत असते, सतत नाविन्याचा शोध आणि परंपरा आणि नवतेचा उत्तम मेळ ज्या दिग्दर्शकामध्ये आहे आणि एक सतत अस्वस्थता त्या दिग्दर्शकामध्ये आहे, असा एक दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी. सर्वप्रथम तर मी त्याची खूप खूप आभारी आहे, कारण आधी आम्ही त्यांना चंदू सर म्हणायचो, आता चंदू म्हणण्यापर्यंत मैत्री झाली आहे, पण आदर आणि त्याच्याविषयी जे वाटतं ते वाटतंच. नृत्यातले माझे गुरु पहिली पूनम मुर्डेश्वर, त्याच्यानंतर डॉक्टर मंजिरी देव आणि आता पंडित सुरेश तळवलकर, तसे नाटकातला माझा गुरु म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी. नमस्कार, मी चंद्रकांत कुलकर्णी. सोनियामुळे परजोरीविषयी बोलायचंय आणि खूप आनंद वाटतोय, खूप समाधान वाटतंय, खूप भरभरून बोलण्यासारखं आहे, कारण एक 30 वर्षांची मैत्री आहे. मला आठवतं 1989 साली रुईया कॉलेजमध्ये सती एकांकिकेच्या ऑडिशनच्या निमित्तानं माझी सोनियाशी भेट झाली आणि सोनिया आणि असिता अशी ही ठाण्याची जोडगोळी होती. पुढे त्यांच्याशी खूप आत्तापर्यंतची मैत्री कायम आहे. मला आठवत आहे की ऑडिशनचा पहिला दिवस आणि ऑडिशनला मी वाचलं नाटक आणि आधी त्यांनी काहीतरी म्हणून दाखवायला सांगितलं, तर आम्ही कुठला तरी भन्नाट हिंदीतला पॅसेज पाठ करून ठेवला होता, तर खूप म्हणजे त्यांनी मला असं विचारलं, मला आणि असं झालं की तुम्ही एवढं जड कशासाठी पाठ केलंय, मी जे म्हणतोय ते वाचून दाखवा, आणि मी वाचलं आणि मी घरी गेले. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा कॉलेजमध्ये आले तेव्हा मला ट्रेनमध्येच, म्हणजे साधारण विक्रोळीला वगैरेच माझ्या, कारण जनरली एकत्र कॉलेज म्हणजे घरी जायचो आणि एकत्र कॉलेजला जायचं, तेव्हाच मला कळलं की माझी सती एकांकिकेत प्रमुख भूमिकेसाठी निवड झाली आणि मी अवाक झाले होते, कारण मी यापूर्वी कधीही नाटकात काम केलं नव्हतं आणि चंद्रकांत कुलकर्णींसारख्या दिग्दर्शकांनी मला ह्या सती नावाच्या एकांकिकेमध्ये प्रमुख भूमिका दिली होती आणि ते सुद्धा संजय नार्वेकरच्या ऑपोजिट. संजय नार्वेकर मला त्यावेळेस सिनियर होता, त्याची 3-4 नाटकं रुईयाकडनं करून झाली होती, विनय आपट्यांच्या दिग्दर्शनाखाली करून झाली होती आणि त्या म्हणजे तो पण मोठा प्रोफेशनल थिएटर करणारा चंद्रकांत कुलकर्णी आणि त्यांच्याबरोबर मी एक एकांकिका करणार होते. ती होती 17 वर्षांची तेव्हा, एक अत्यंत रॉ एनर्जी होती, डान्सचं प्रशिक्षण घेऊन ती आली होती, पण नाटकात काम करायची इच्छा तिला होती. आणि सती ही जरा वेगळीच एकांकिका होती, 4-5 प्रमुख भूमिका होत्या आणि जवळपास 35-40 जणांचा मॉब होता. तिचा सहकलाकार असणारा संजय नार्वेकर माझा आधीपासूनचा मित्र होता आणि तिचं पहिली इनिंग होती, म्हणजे पहिली भूमिका होती, पण ती खूप ताकदीची होती. आणि मला अजूनही आठवतं की त्या डान्सच्या प्रशिक्षणामुळे तिच्यात एक प्रकारचा कॉन्फिडन्स होता, तिच्या मुद्रा अभिनयाची त्याला जोड होती, तिच्यात उत्तम समस्तर होतीच, परंतु तिला रंगमंचावरच्या वावराचा तेवढासा अंदाज नव्हता. पण तो फक्त काही दिवसांपुरताच. मला आठवतं की INTची प्राथमिक फेरी, त्यावर्षी सती ही जवळपास वर्षभर गाजलेली एकांकिका होती, तर INTच्या प्राथमिक फेरीतला सोनियाचा परफॉर्मन्स, ते वर्षभरानंतर सवई अभिनेत्री तिला पुरस्कार मिळाला त्यावेळेसचा परफॉर्मन्स, याच्यामध्ये कमालीचा ग्राफ होता, चढता आलेख होता तिच्या अभिनय क्षमतेच. कारण तोपर्यंत तिला रंगमंचाच्या वावराची समज आली होती, आपण करतोय त्याच्याविषयीचा एक आत्मविश्वास निर्माण झाला होता, शिवाय प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि पुरस्कारांमुळे तिला खूप पाठबळ मिळालं होतं आणि तिचा रंगमंचाचा वावर फार कमालीचा होता. म्हणजे मला स्वतःला तालमीपासनं ते पोटेन्शियल दिसत असलं तरीसुद्धा प्रेक्षक आणि त्या सगळ्या परफॉर्मन्समध्ये सगळ्या मुंबईकरांचं लक्ष आवर्जून ही कोण सोनियामुळे आहे असं तिच्याकडे गेलं आणि ताकदीने ती संजय नार्वेकरबरोबर उभी राहिली आणि फार सुंदर नाटक ते एकांकिका त्या दोघांची झाली. त्या वर्षीची सर्वोत्कृष्ट बक्षिसं त्या दोघांनाही सगळीकडची मिळाली, लेखनाचं दिग्दर्शनाचं मिळालं आणि आज 30 वर्षांनंतरही सोनियाचा सतीमधला परफॉर्मन्स अनेकांच्या लक्षात आहे, इतका तो परमनंट मेमरीमध्ये स्टोअर आहे. चंदूच्या रिहर्सलमध्ये मी जे जे शिकले, म्हणजे बेसिकली उभं राहणं शिकले, कारण नृत्यात तर मी उभी राहत होते पण नृत्यामध्ये नृत्य करत असतानाचं उभं राहणं आणि नॉर्मल हालचालींमध्ये रंगमंचे वावरामध्ये नृत्यमय हालचाली करणं,
याच्यामध्ये खूपच खूपच किंवा रंग म्हणजे साधेपणा किंवा काय म्हणतो आपण रिअलिस्टिक, खूप रिअलिस्टिक वावर दाखवणं. एक म्हणजे जवळजवळ तेव्हाही मला एक 7-8 वर्ष नृत्य शिकून झाली होती, त्यामुळे पटकन उभं राहताना एक प्रकारचं पोश्चर व्हायचं, बोलताना असे हात जोडले जायचे आणि ते सगळं त्यांनी काढून टाकलं. बरं की त्यांनी काढून टाकताना असं नाही झालं की तो काहीतरी मला म्हणजे हे नको करूस ते नको करूस असं नाही, इतकं हळूहळू शिकवत शिकवत त्यांनी मला नर्तक नर्तनातून नाट्याकडे नेलं. ते अमेझिंग होतं. म्हणजे हे मी नाटक केलं हे चांगलं झालं आणि माझं कौतुक झालं हे जेव्हा मला समजलं तेव्हा मला चंदूने माझ्यात काय बदल केला हे लक्षात आलं. आणि म्हणजे मी त्याच्यासाठी त्याला शतशः प्रणाम आहे, कारण माझ्यातले सगळ्या त्रुटी, माझ्यातला वेळेला असलेला अक्रस्तळेपणा, माझ्यातला कधी आवाज खूप जोरात लागायचा, असं बऱ्याच गोष्टी, घाबरायचे किंवा म्हणजे स्टेजवर आल्यानंतर कधी कधी असं वाटतं की निहत्ता कोणीच नाही आपल्याबरोबर, मग तो रंगमंच कसा आपलासा करायचा, अशा अनेक गोष्टी चंदूने आम्हाला या नाटकातनं शिकवल्या. आणि सतत अभ्यासवृत्ती आणि प्रत्येकाला उत्तर देण्याची तयारी. मला आता जेव्हा गुरुजींकडे मी शिकते तेव्हा मला असं लक्षात येतं की गुरु कोणाला म्हणायचं की जो तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल, म्हणून मी स्वतःला गुरु मानत नाही. कारण मला नाही वाटत की माझ्या विद्यार्थिनीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देऊ शकते, पण चंदू देऊ शकतो. म्हणजे तुम्ही काहीही विचारा, ही हॅज दी आन्सर आणि दॅट इज अमेझिंग. तिच्याकडे एक वेगळी पर्सनॅलिटी होती, तिच्याकडे एक वेगळा लुक होता, तिचा तिचा एक आविर्भाव होता, एक ॲटिट्यूड तिला सुरुवातीपासून आहे, पण तो पॉझिटिव्हरित्या मी सांगतो, पण तो एक तोरा होता तिच्या त्या डान्सचा, म्हणा ग्रेस होती, लय होती, आणि त्याची एक वेगळीच चमक होती आणि त्याचा खणखणीतपणा होता, त्याच्यामुळे ते तिच्या अभिनयाचं नाणं अगदी खणखणीत वाजलं. त्या दरम्यान सोनिया खूप संपर्कात होती, सतीमुळे सगळ्या रंगभूमीचं लक्ष तिच्याकडे गेलं, अनेक नवीन नाटकांसाठी तिला पटापटा विचारणा झाली, त्यात तिने कामं केली. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की त्या एका एकांकिकेनंतर मला अजूनही असं वाटतं की अजून एखादी दुसरी चांगली एकांकिका, दीर्घांक, प्रायोगिक नाटक असं सोनियाचं रंगभूमीवरचं व्हायला पाहिजे होतं, की जेणेकरून तिच्यातलं पोटेन्शियल आणि तिची क्षमता, तिचं कौशल्य तिला अजून सिद्ध करता आलं असतं. व्यावसायिक रंगभूमीवर तिच्या काही भूमिका उत्तम गाजल्या दोन तीन, परंतु तिथे तिच्या पोटेन्शियल, कारण सतीचा ताकदीचा परफॉर्मन्स जो झाला होता तेवढं तिला त्याच्यानंतर पुढे मिळालंच असं नाही. आणि मग जास्त प्रयोग संख्येच्या नाटकांमध्ये, लोकप्रिय नाटकांमध्ये ती तिला सहभाग घ्यावा लागला आणि मग ती रोटेशनमध्ये आली. तोपर्यंत टेलिव्हिजन आणि सिनेमा माध्यमाचा तिने फारसा विचार नव्हता केला, एक दोन जाहिराती पण केल्या होत्या. आणि अचानक कळलं की सोनियाने अभिनय सोडून नृत्यावर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलंय, तर खूप आश्चर्य वाटलं, हळहळ वाटली, मला स्वतःला मित्र म्हणून, दिग्दर्शक म्हणून, कारण खूप जवळून तिला उभं राहताना बघितलं असल्यामुळे म्हणा किंवा तिच्यातली क्षमता खूप पुरेपूर माहिती असल्यामुळे मला खूप खंत वाटली, जी खूप जणांना वाटली, खूप जणांनी बोलून दाखवली. परंतु एक गंमतीचा भाग असा झाला की आज मी त्या तिच्या निर्णयाकडे बघताना, त्यानंतरच्या 10 वर्षात दोनच पंचवार्षिक योजनांमध्ये तिने ज्या पॅशननी नृत्य क्षेत्रामध्ये काम केलं, स्वतःच्या कथ्थकच्या सगळ्या परीक्षा पास करणं, प्रशिक्षण घेणं आणि मग गुरुपद स्वीकारणं, आणि शरयू नृत्य मंदिरच्या माध्यमातून तिने अनेक पिढ्या घडवल्या, म्हणजे अक्षरशः तिच्या वयापेक्षा जास्त वयाच्या विद्यार्थ्यांनी पण तिच्याकडे कथ्थक शिकायला येत आहेत, आणि जवळपास 10-20 वर्ष ती हे काम करते आणि फार सातत्याने, फार दर्जेदार पद्धतीने, फार निष्ठेने हे ती काम करते आणि तिचं एक स्वतःचं स्थान तिने निर्माण केलं. दरम्यान तिने नाटकांची कोरिओग्राफी केली, इव्हेंटची कोरिओग्राफी केली, अनेक वेगवेगळे स्वतःच्या क्लाससाठी म्हणून उत्तमोत्तम परफॉर्मन्सेस दिले, ज्याच्यामध्ये गीत रामायण येतं, बुद्धिबळासारखं येतं, कृष्णासारखं एक मोठ्याच्या मोठं बॅले येतो, आणि तिने सर्व प्रकारचे फॉर्म हाताळले. त्याच्यामध्ये तिला एक, तिच्यामध्ये जसं उत्तम नर्तिका तिच्यामध्ये आहे तसंच उत्तम शिक्षक पण तिच्यामध्ये दडला, आणि तिची पॅशन तिने उपयोगात आणून ती शिस्त, मुळात माझं नेहमीच एक अवलोकन आणि ऑब्झर्वेशन आहे की आमच्या अभिनयाच्या क्षेत्रापेक्षा संगीत आणि नृत्य क्षेत्रातल्या शिकण्याच्या पद्धतीमध्ये खूप प्युरिटी आहे, खूप जास्त पॅशन आहे, खूप जास्त शिस्त आहे, खूप साधना, रियाज याला महत्त्व आहे,
कारण अभिनयाच्या क्षेत्रामध्ये जशी जशी माध्यमांतरांची क्रांती झाली त्याच्यामध्ये खूप पटापट अॅव्हेन्यू उपलब्ध झाले. तुम्ही बघितलं असेल की एक एकांकिका स्पर्धा झाली, पुरुषोत्तम असेल, आय एन टी असेल, उन्मेष असेल, की त्यातल्या 18-20 वर्षांच्या मुली या डेली सोपच्या नायिका झाल्या आणि त्या उत्तम त्यांनी कामही केली, त्यांच्या त्या भूमिकाही गाजल्या. पण मला नेहमी असं वाटतं की मधला तो प्रशिक्षणाचा, सरावाचा, निष्ठेचा एक आणखी कालामध्ये गेला तर माणूस जास्त ग्रूम होतो, जास्त प्रगल्भ होतो नट म्हणून. तर तशी संधी आपल्याकडे मिळत नाही, त्यामुळे तिथे मी नेहमी त्याचं कौतुक करतो की त्यांच्याकडे गुरुच्या परवानगीशिवाय पहिला जाहीर पण कार्यक्रम करता येत नाही, इतक्या नृत्यामध्ये शिस्त असते. संगीतामध्येही तीच असते. तर सोनियाने ही खूप चांगली समज दाखवली. आणि दुसरी गोष्ट, तिच्यामध्ये जे ती अभिनयात करू शकली नाही किंवा तिला काहीतरी एखादं चांगलं नाटक बघताना, चांगलं दुसऱ्याचं काम बघताना तिला कुठेतरी आंतरिक कळ कधीतरी आली असेल, कारण ती अभिनेत्री आहेच रक्तातली, परंतु ती सगळी पॅशन तिने डान्सच्या परफॉर्मन्सच्या शिष्यांबरोबरच्या संवादामध्ये कमवली आणि एक स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यामुळे तिच्या त्या कामाविषयी पण मी साक्षीदार आहे, तिच्या अनेकदा कार्यक्रमांना मी स्वतः जाऊन भेटलो. मी नाटक सोडलं जेव्हा तेव्हा त्याला असं वाटलं की हे म्हणजे बरेच जणांना वाटत, तसंच चंदूला पण वाटलं की मी हे नाही नको होतं करायला. आणि मला असं वाटतं की एक दिग्दर्शक म्हणून तसं बरोबर आहे, कारण आज मी ते जाणते. आज माझी जेव्हा एक 15-16 वर्ष शिकलेली मुलगी तिच्यावर मेहनत घेतलेली असते आणि मग ती अचानक मला म्हणते की ताई मला आता नाही करायचा नाच, तर असं वाटतं, दडपण येतं की अरे असं नको करूस, एवढं खूप वाईट वाटतं. आणि आत्ता मला जाणवतं की कदाचित माझ्या गुरुला काय वाटलं असेल मी नाटक सोडताना, तर त्याबद्दल नक्की मी त्याची माफी मागेन की मी असं केलं. पण परत एकदा की मी मुलींना सांगते की ठीक आहे तू नाचू नकोस, पण तू काहीतरी परफेक्ट काहीतरी दुसरं कर, की ज्यांनी मला असं नाही वाटणार की अरे हिने का नाच सोडला, नाच सोडून तू काहीच करणार नसशील तर मात्र मला चालणार नाही. हे जसं मी मुलींना सांगते तसंच मी माझ्या बाबतीत ठरवलं होतं की मला क्लासिकल डान्स करायचा आहे, मला तो प्रवासात मला त्या प्रवासात मला पुढे जायचं आहे, मला रियाज करायचा आहे, मला वेगळं काहीतरी मांडायचं आहे, मला ती त्या ज्या ते जे आकृतीबंध आहेत त्याचं जास्ती आकर्षण वाटतं. हे माझं मला माहिती होतं, मी कोणाला सांगू शकत नव्हते. तो बदल म्हणजे तो चेंज ओव्हर म्हणजे नाटकात नृत्यात जाणं, काम करणं, थोडंसं एस्टॅब्लिश होणं, हळूहळू आपलं पसरत जाणं आणि मग परफॉर्म करणं आणि मग लोकांनी ते बघणं, मग अप्रिशिएट करणं, मग पुन्हा पुन्हा बघणं आणि मग आपल्याबद्दल एक मत निर्माण होणं, याला एक वेळ लागतो. पण तो वेळ घेतला आणि जे मी काम केलं त्याला कायम चंदूंनी अप्रिशिएट केलं, हेही मला खूप मोलाचं वाटतं. जेव्हा केव्हा संधी मिळाली, एक सिनेमा चंदूने मला विचारला, तो दुर्दैवाने होऊ नाही शकला, पण प्रत्येक वेळेला म्हणजे मला नेहमी असं वाटतं की एव्हरी क्रिएटिव्ह पर्सन प्रत्येकाला त्याच इंटेन्सिटीने ती गोष्ट वाटत राहते जोवर ती गोष्ट होत नाही. म्हणजे समजा मी माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्याकडे शिकणाऱ्या मुली आहेत, मुलं आहेत, त्यांना मी काहीतरी असं म्हणून जाते कॉन्सेप्ट की आपण हे करूया, पण ते मुलं दिसली की मला ते आठवायला लागतं की अरे मी असं काहीतरी म्हणून गेले आणि मग ते पूर्णत्वाला जाईपर्यंत स्वस्थता लाभत नाही. तसं चंदू कधीही मला भेटला की सोनिया तू चांगलं नाटक कर आणि आपण एक नाटक करूया हे म्हटल्याशिवाय त्याला राहवत नाही. आणि त्याबद्दल चंदू थँक्यू सो मच. खूप चिडतो, खूप काय म्हणतो आपण, कधी कधी घाबरायला होतं की नक्की याला काय हवंय, इतकी त्याच्यात अस्वस्थता येते. पण ओव्हरऑल नाटक कसं उभं करायचं हे मी बघितलं, जवळजवळ वर्षभर मी बघत होते आणि त्याचा उपयोग आज मला कोरिओग्राफर म्हणून खूप झाला, की कसं भावनेच्या आवेगाला कसं वापरायचं, त्याला कसं डिझाईन करायचं, त्याचं कसं त्याची विभागणी करायची, त्याचं कसं प्रेझेंटेशन करायचं, हे मला चंदूच्या दिग्दर्शनातनं नक्कीच शिकायला मिळालं. आणि यानंतरचा एक महत्वाचा म्हणजे माझ्याबरोबर तिने खरं तर सतीमध्ये काम केलं, पण ते वर्षभराचं जवळपास एक प्रशिक्षणाचा वर्गच होता आमचा सगळ्यांचाच मिळून, आणि आम्हाला त्यांचं खूप कौतुक आहे. आणि त्या दरम्यान रुईया नाक्यावर भेटलेले सगळे माझे मित्र अजूनही ज्याला असं म्हणतो की जीवश्च कंठश्च आहेत, आणि अनेकांचा समज होतो की मी जणू काही रुईया कॉलेजचाच माझे विद्यार्थी, अनेकांना माहिती पण नाही आहे. सांगायचा उद्देश की नंतरच्या काही कार्यक्रमांमध्ये म्हणजे उत्तम साहित्यावर आधारित अशा
मधुरांगण असेल किंवा एक ब्रिटिश नंदीच्या या नावाने कॉलम लिहिला होता आमच्या प्रवीण टोकेकरनी, त्याचा ढिंगटांग नावाचा कार्यक्रम असेल, अजून दोन छोट्या फिल्म्स असतील, याला पण तिने कोरिओग्राफी माझ्याबरोबर केली, तेव्हाही तिची ती समज दिसत होती मला. मधल्या दरम्यान असंही अनेकदा वाटून गेलं होतं की तिच्यामध्ये ती समज असल्यामुळे तिने उत्तम कोरिओग्राफीमध्ये पण तिचं करिअर होऊ शकतं अगदी हिंदीपर्यंत. तिने जर अँगल्सचा आणि याचा विशेष तिने सिनेमांचंही उत्तम केलं. उदाहरणार्थ एका सिनेमाचं मला आठवतं, संजय नार्वेकरच होता, की वन शॉट गाणं तिने सगळं केलं होतं. अशा नॉवेल्टीच्या कल्पना तिला येतात, तिला सुचतात. तिला रंगमंचाचा वापर कसा करायचा, डान्स फॉर्ममधले सगळे व्हेरिएशन्स कशी वापरायची, याची एक उत्तम समज तिला आहे. तिला भाषेची समज आहे, वाचनाची आवड आहे, बोलण्याची पण तिला चांगली क्लुप्ती आहे, आणि डान्समध्ये तर तिचं पॅशन आहे. मला स्वतःला नेहमी असं वाटतं की संगीतकाराच्या तोंडून चाल ऐकणं किंवा एखाद्या डान्स डिरेक्टरनी कोणाला तरी मुद्राभिनय करून दाखवणं, मला आठवतं एक उत्तम अभिनेत्री की जी डान्सर पण आहे आणि तिला लावणीमधली एक अदा सहजगत्या सोनिय करून दाखवत होती, आणि मी मंत्रमुग्ध म्हणून बघत होतो की काय होऊ शकतं, की किती हळवारपणे ती समजून सांगत होती किंवा ते करून दाखवतानाची जी चेहऱ्यावरची तिची नजाकत होती ती फार अप्रतिम होती. तिच्या सगळ्या ज्या शिष्यगण आहेत त्या सगळ्या मैत्रिणी पण फार गोड आहेत तिच्या. संजोत असेल, क्षितिजा असेल, पूर्वा असेल, अनेक माणसं आहेत. म्हणजे तिच्याबरोबर तिचा एक सहकलाकारांचा उत्तम संचय, व्यवस्थापनाचा संचय, आणि तिचं दादर, ठाणे, पार्ले असं तीन तीन ठिकाणी तिचा विस्तार झालेला आहे. आता ती एक अशा मोठ्या पदावर येऊन पोचली आहे, आणि इथेच मला तिच्याविषयी वाटणाऱ्या रिस्पेक्टचा एक टर्निंग पॉईंट आला, की हे सगळं चालू असताना ती पंडित सुरेश तळवळकरांकडे परत एकदा शिष्यत्व पत्करून तालाचं, नृत्याचं बेसिक्स पक्क करण्यासाठी जायला लागले, रियाज करायला लागले. खरं म्हणजे या अवस्थेला जेव्हा माणूस पोचतो की गुरुपद आहे, अनेक शिष्य येऊन वंदन करत आहेत, अशा वेळेला मी कुणाकडनं तरी ओरडा खाऊन घेतोय किंवा त्याच्या नजरेच्या कैदेमध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो, ही पॅशन खूप महत्त्वाची आहे. असं परत स्वतःला झिरो सेट करणं खूप महत्त्वाचं असतं, आणि त्याच्यामध्ये तिची ज्याला अंतिम अप्रतिम क्षण मिळण्याची अनुभूती घेण्याची ओढ मला दिसते, आणि ते फार तिने जाणीवपूर्वक स्वीकारलेलं आहे. हे परत जेव्हा ती करायला लागले, कारण या अवस्थेपर्यंत येताना माणसामध्ये एक प्रकारचा अहमपणा येऊ शकतो, आलेला असतो, एक थोडासा ज्याला म्हणतो की पॉवर पण आलेली असते. आपण कुणाला तरी सांगतोय आणि कुणाकडनं तरी एक्झिक्युशन करून घेतोय, अशा वेळेला आपण शांतपणे बसून दुसऱ्याच्या मार्गदर्शनाखाली, त्याच्या उत्तम सूचनांखाली काम करायला परत लागणं किंवा करायला करावंसं वाटणं, हे मला सोनियाविषयी खूप कौतुकास्पद वाटतं. त्याच्यामुळे मी तिच्या या सगळ्या प्रवासाकडे खूप छान पद्धतीने बघतोय. मला स्वतःला अभिनेत्री म्हणून तिने नाटक करायलाच पाहिजे अशी मात्र मनपूर्वक अपेक्षा आहे, न केल्याची खंत आहे. तर सोनिया एक नाटक आपल्याला बरोबर करावंच लागेल. एक छोटासा किस्सा सांगतो, दरम्यान गंमत झाली की एक खरं तर सिनेमासाठी मी तिच्या एका वेगळ्याच भूमिकेसाठी तिची निवड पक्की केली, त्याचा लुक त्याची लुकटेस्ट झाली, पूर्वतयारी झाली, आणि आम्ही सिनेमाला शूटिंगला जाणार आणि मोठी आर्थिक अडचण आली आणि निर्माता ऐनवेळेला बॅकआउट झाला आणि तो सिनेमा होऊ शकला नाही, परंतु हा त्याचा लुक आहे. तर मला ते फार राहून गेलं माझ्या मनामध्ये. आणि एक खूप चांगला हळूवार प्रसंग सांगतो आणि मी पूर्ण करतो, की मला अचानक सोनियाचा फोन आला एकदा आणि ती म्हणाली की मला काहीतरी शेअर करावं असं वाटतं एका अद्भुत क्षणाविषयी. तर मला कळे ना काय म्हणते. तिचा रत्नागिरीला एक मोठा जाहीर कार्यक्रम होता आणि एक 5-10 हजाराचा ऑडियन्स होता. ती डान्सचा परफॉर्मन्स करत होती आणि त्याच्यामध्ये ऑन स्टेज परफॉर्म करताना तिच्या म्हणण्यातनं असं आलं की एक असा तादात्म्य पावणारा क्षण आला, एक असा अनुभूती देणारा क्षण आला की आत्तापर्यंत त्या लेवलला मी पोचले नव्हते किंवा असं पोचायला पाहिजे प्रत्येक परफॉर्मन्समध्ये. आणि हे तिने मला फार छान पद्धतीने सांगितलं. याच्यातली जी नजाकत आहे, याच्यातलं जे मूल्य आहे, याच्यातलं जे तिच्या परफेक्शनिस्ट होण्यामागची जी आस आहे ती मला फार महत्त्वाची वाटते. सोनिया, ही आस तुझी कधी सोडू नकोस आणि याच पद्धतीने तू काम कर, तू करत राहशील याची मला खात्री आहे. तुझ्या सगळ्या भावी उपक्रमांना माझ्या खूप मनपूर्वक शुभेच्छा. मला जर पुन्हा काम करायचं झालं तर मला 4-5 जणच आहेत जी मला, ज्यांना मी हक्काने म्हणू शकते की मला नाटक करायचं आहे. त्याच्यात ऑफकोर्स चंद्रकांत कुलकर्णी आहेत, की त्यांना मी म्हणू शकते की मला म्हणजे निदान असं बाजूला तरी नाही चालणार, नाही तू कुठे नाटक असं नाही होणार, निदान बेसिक काहीतरी माहिती असेल तर नक्की चंदू आपण एखादं नाटक करूया. आणि
जे मी सुरू केलंय ते काम मी चालू ठेवून मी आता नाटक करू शकते असं मला वाटतं. तर मला नक्की करायला आवडेल नाटक. आणि या सगळ्या प्रवासात म्हणजे सायलेंट ऑब्झर्व्हर म्हणून तो बघत होता की मी काय करते. ओके, मी आता क्लासिकल डान्स करते, ओके आता मी कोरिओग्राफ करते आणि आता मी गुरुजींकडे शिकते. तर त्याची किंमत म्हणजे बऱ्याचदा मी लोकांना सांगितलं ना की मी ना आता मी परत शिकते गुरुजींकडे. अरे वा, एवढंच होतं. पण त्यातलं नेमकं मी काय म्हणते हे फार कमी लोकांना ते जाणवतं. त्यापैकी चंदू सर तुम्ही आहात आणि धन्यवाद तू, कारण ह्या पद्धतीचं बोलणं माझ्याविषयी हे माझ्यासाठी खूप पर्वणी आहे. आणि आज हा एपिसोड केल्यानंतर मी असं जाहीर करते की हा जो मी सीझन केला ह्याची मी सांगता करते. म्हणून आज चंद्रकांत कुलकर्णींच्या उपस्थितीत आपण ही सांगता करतोय. तर त्यामुळे ह्या एपिसोडच्या शेवटी मी नृत्य नाही दाखवत. आत्तापर्यंत जे शिकवलंय त्याची तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा, त्याचं पुन्हा पुन्हा रिवाईज करा. आणि जर मला ह्याचा असा रिस्पॉन्स आला की नाही ह्याच्या आम्ही ह्या स्टेप्सचा आम्हाला उपयोग होतोय किंवा आम्ही वापर करतोय तर नक्की मी दुसरा सीझन करण्याचा विचार करीन. पण तोवर आत्ताच थांबते. धन्यवाद आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.